जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील स्वस्त धान्य वितरणात अनियमितता व नागरिकांना येणाऱ्या विविध अडचणीबाबतचे निवेदन नवापूर शिवसेनातर्फे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नवापूर शहर व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात पुरवठा विभागामार्फत गेल्या 6 महिन्यांपासून किंवा त्यापेक्षा जादा काळापासून रेशनिंग धान्य वितरणात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याने रेशनधारक यांना अडचणीत सामोरे जावे लागत आहे। या समस्याबाबत त्वरित कार्यवाही करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। माहे मे 2022 महिन्याचे विकत व मोफत धान्य उशिरा येण्याचे कारण काय? संबंधित माल वाहतूक ठेकेदार 1 महिना अगोदर धान्य गोदामात का देत नाही? स्वस्त धान्य दुकानात धान्य आल्यानंतर प्रत्यक्ष वाटप करण्यासाठी धान्य रिसीव प्रक्रियाकरिता 4 ते 5 दिवस लागतात, त्यामुळे लाभार्थी यांना धान्य उशिरा मिळते। धान्य स्वस्त धान्य दुकानात आल्यानंतर दुसऱ्या दिवसांपासून लगेचच वाटप करण्यात यावे। धान्य रिसीव न करता धान्य वाटप करण्याची परवानगी धान्य दुकानदारांना देण्यात यावी। महिन्याच्या साधारण 7 ते 8 तारखेपर्यंत सर्व धान्य दुकानातून धान्य वितरित होईल अशी उपाययोजना करावी। शिधापत्रिकेत नाव कमी करणे व वाढविण्यासाठी कुठलेही शासकीय शुल्क नसताना आपल्या कार्यालयाकडून लाभार्थ्यांकडून पैसे घेतले जातात याची अत्वरित चौकशी व्हावी। दुय्यम शिधापत्रिकेसाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त जादा रक्कम घेतली जाते याची देखील चौकशी व्हावी। शिधापत्रिकेत नाव वाढविणे किंवा कमी करणे तसेच दुय्यम शिधापत्रिकेसंदर्भात शुल्क संदर्भात आपल्या कार्यालयाच्या दर्शनी भागात माहिती फलक लावावे याबाबत पुरवठा विभागातील संबंधित अधिकारी व गोडाऊन कीपर यांच्या आडमुठे धोरणामुळे गोरगरीब लाभार्थ्यांना कित्येक महिन्यांपासून शासकीय मोफत तथा विकत धान्यापासून वंचित राहावे लागत आहे। या सर्व प्रकरणी तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच योग्य कार्यवाही न झाल्यास नवापूर तालुका शिवसेनेतर्फे शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यामुळे कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदनात नमूद आहे। निवेदनावर शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण ब्रह्मे, शिवसेनेचे उपजिल्हा संघटक मनोज बोरसे, शहर प्रमुख गोविंद मोरे, रवी सोनवणे, मनोहर चौधरी, दिनेश खैरणार, अजय सैन, राहुल टिभे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। त्याच्या वतीने आज तहसीलदार मंदार कुलकर्णी साहेबांना स्वस्त धान्य दुकान ज्याच्यात माल वितरित होतो याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता आहे, ज्याच्याने लाभार्थी जे खरे लाभार्थी आहे गोरगरीब लाभार्थी आहेत त्यांना धान्य वेळेवर भेटत नाही। महिना महिना उलटून जातो तरी देखील त्यांना धान्य वेळेवर भेटत नाही। याला जबाबदार असलेले पुरवठा अधिकारी व संबंधित गोडाऊन कीपर यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी। तसेच रेशन कार्डमध्ये नाव कमी करणे असे किंवा वाढवणे असे यासाठी कुठलेही शासकीय शुल्क शासनातर्फे आकारले जात नाही, तरी देखील नवापूरमध्ये सर्रास गोरगरिबांची लूट केली जाते, त्यांच्याकडनं पैसे घेतले जातात। या संदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती व निवेदन दिलं आहे की आपण योग्य वेळेवरती यांच्यावर कार्यवाही करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आम्ही आंदोलन करणार।